या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहेत. मी महाराष्ट्राच्या काही ठिकाणची माहिती अधिकृत सरकारकडून मिळवली. त्याच्यामध्ये मला सगळ्या महानगरपालिकेची माहिती मिळाली नाही, पण पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राची माहिती मिळाली. याच्यामध्ये जानेवारी 23 कालची ते 23 मे या कालावधीमध्ये पुण्यामधून 937 मुली अथवा महिला या बेपत्ता आहेत. ठाण्यामधून 721 बेपत्ता आहेत. मुंबईमधून 738 बेपत्ता आहेत आणि सोलापूरमधनं 62 बेपत्ता आहेत. हा आकडा सगळा मिळून 2458 मुली आणि महिला या चार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात गेल्या 6 महिन्यात आहेत. त्याच्यानंतर आणखीन काही ठिकाणची माहिती मी अधिकृत मिळवली. त्याच्यामध्ये बुलढाणा, धुळे, पुणे ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, नंदुरबार, भंडारा, रत्नागिरी आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये म्हणजे पोलीस अधीक्षक ग्रामीण याच्यामध्ये याचा उदाहरणार्थ कोणी ग्रामीण शहर नाही ग्रामीण तर या 14 जिल्ह्यामध्ये ते 23 जानेवारी ते 23 मे हा सगळा काळ आणि त्याच्या आधीचा काळ घेतल्याच्या नंतर एकूण 4431 मुली किंवा महिला या बेपत्ता आहेत. आणि बावीस आणि 23 या कालावधीमध्ये पोलीस आयुक्तालय म्हणजे महानगरपालिकेचं कार्यक्षेत्र, त्याच्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणजे ग्रामीण या ठिकाणी 22 आणि 23 मे अखेर हे 20 वर्षाच्या काळात एकंदर बेपत्ता मुली आणि महिला यांची संख्या 6889 आहे. 6889 मुली अथवा महिला बेपत्ता होतात मिळू शकत नाही. माझ्या मते राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीचं वक्तव्य करण्याच्या ऐवजी या भगिनींना मुलींच्या संरक्षणाच्यासाठी उपाय केले पाहिजेत आणि ज्या बेपत्ता झाल्या त्यांचा शोध कसा करून त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली त्यांना कसं करता येईल याची खबरदारी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.